इस्लामपुरात हिंदू समाज संघटनेचा आक्रोश मोर्चा असल्याने नितेश राणे इस्लामपूर येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने काळे झेंडे दाखवत घोषणा देऊन निषेध केलाय. मालवण सिंधुदुर्गमध्ये राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी गेले असता नारायण राणे आणि नितेश राणे यांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर नितेश राणे इस्लामपूरमध्ये आल्याने शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शासकीय विश्रामगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना गेटवर थांबवलं. यावेळी जिल्हा प्रमुख अभिजित पाटील आणि पोलीस प्रशासनाबाबत बाचाबाची झाली आहे. नितेश राणेंचा ताफा मोर्चास्थळी जाताना गेटवरच शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत राणेंचा निषेध केलाय. मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने वाद टळला. यावेळी नितेश राणे मुर्दाबाद नारायण राणे मुर्दाबाद या घोषणांनी परिसर जणांना सोडला. यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटिका योजना पाटील शहर प्रमुख उदयसिंह सरनोबत पूजा सोनार विवेक सांडगे दिलीप शेखर अर्जुन देशमुख अतुल गुरव सुमित कांबळे फजल हवालदार दिगंबर नाथ गोसावी कृष्णात पवार बाबासाहेब खोत दीपक वाघमारे शामराव पाटील अभिलाष नरसुडे अनिल साठे शशिकांत नगारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.